ठाणे सिव्हिल रुग्णालयातील शवागृहातील वातानुकूलित यंत्रणेमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून बिघाड झाल्यामुळे येथील मृतदेहांची अक्षरशः हेळसांड होत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. 1-2 दिवस नव्हे तर आठवडाभर बेवारस मृतदेह हे शवागृहात तसेच पडून असल्यानं दुर्गंधीनं संपूर्ण रुग्णालयाला घेरलंय. धक्कादायक बाब म्हणजे येथील शवागृहात केवळ 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असतानाही सध्या 30 मृतदेह कोंबले असून त्यांना बर्फाच्या ढिगाऱ्यावर ठेवलं आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शवागृहात 12 मृतदेह ठेवण्याची क्षमता असतानाही प्रत्येक वेळी हा आकडा 45 पर्यंत जातो. उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा मृतदेह 1-2 दिवसांमध्ये नातेवाईक घेऊन जातात, मात्र खरी अडचण निर्माण होते ती बेवारस मृतदेहांची. रेल्वे अपघातासह विविध अपघातात जीव गमावलेले मृतदेह पोलीस सिव्हिल रुग्णालयातील शवागृहात ठेवतात. मृतदेहाचे नातेवाईक येईपर्यंत शवागृहातच बॉडी ठेवावी लागत असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त कोंबाबोंबी होते. एकीकडे शवागृहाची क्षमता वाढवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसताना दुसरीकडे येथील वातानुकूलित यंत्रणेमध्ये वारंवार बिघाड होतोय. शवागृहाचं तापमान कमी ठेवण्यासाठी सध्या मृतदेहांभोवती बर्फाच्या लाद्या ठेवाव्यात येत आहेत, मात्र तरीही मृतदेह कुजत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या शवागृह परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे की इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचंही आरोग्य धोक्यात आलंय.